नमस्कार, माझं नाव डॉक्टर उमा जितेंद्र चांदूरकर. मी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला MD सायकॅट्री डिपार्टमेंटमध्ये निवासी डॉक्टर आहे. आज मी आपल्याला व्यसनमुक्तीबद्दल काही माहिती सांगणार आहे. पहिलं तर व्यसन म्हणजे काय? व्यसन म्हणजे एखादा माणूस, एखादा मनुष्य कुठल्या पर्टिक्युलर गोष्टीच्या परत परत आहारी जातो, त्या गोष्टीशिवाय तो राहू शकत नाही, ती गोष्ट न मिळाल्यास त्याला विथड्रॉवल सिम्टम्स येतात, ह्याला आपण व्यसन म्हणतो. ह्या गोष्टी काय काय असू शकतात? दारू, तंबाखू, गांजा, चरस, भांग इत्यादी. आजकाल यंग लोकांमध्ये व्हाईटनर्स, सोल्युशन्स, व्यसनाचं प्रमाण वाढलेले आहे. ह्या गोष्टी न मिळाल्यास आपण जे म्हटलं की विथड्रॉवल सिम्टम्स येतात, ते सिम्टम्स काय काय असू शकतात? जसं की हातांचा थरकाप होणे, बेचैनी होणे, घबराहट होणे, झोप न लागणे, कामामध्ये लक्ष न लागणे, जेव्हा आपल्याला परत परत ते पिल्याशिवाय काहीच जमत नाही, आपण कामावर प्यायला चालू करतो, आपण काम सोडून देतो, आपल्या पैशांचं नुकसान व्हायला चालू होतं. जेव्हा या सगळ्या गोष्टींपैकी 2 ते 3 गोष्टी होत असतील, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की आपल्याला व्यसन झालेलं आहे आणि आपल्याला व्यसन मुक्तीची गरज आहे. व्यसन हा एक मेंदूचा आजार आहे. पहिले 2-3 महिने ती गोष्ट आपल्या हातात असते, पण त्याच्यानंतर जेव्हा 6 महिने 7 महिने होतात, तेव्हा ती गोष्ट आपल्या हाताबाहेर गेली असते आणि आपण असं म्हणू शकतो की तो एक मेंदूचा आजार आहे. त्यामुळे व्यसन मुक्ती करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची गरज असते. व्यसन मुक्तीमध्ये आपण काय करतो की दारूमुळे किंवा दुसऱ्या कुठल्या कारणामुळे जर आपल्या मेंदूवर जे परिणाम झाले असतील, ते आपण परत नॉर्मलला आणायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी सायंटिफिकली प्रूव्हन मेथडचा वापर करून आपण ती गोष्ट करतो. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचा जो इनिशिएटिव्ह आहे, म्हणजे संकल्प व्यसनमुक्ती केंद्र, हे एक असं केंद्र आहे की आम्ही इथे क्वालिफाईड MD डॉक्टर्सची टीम उभी केली आहे, जे 3 भागांमध्ये तुम्हाला व्यसनमुक्ती करण्यासाठी मदत करतात. त्यातला पहिला भाग आहे डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशनचा अर्थ असा आहे की पहिले 3-4 दिवस आपण शरीरातली दारू काढण्यावरती भर देतो, सलाईन, मल्टीविटॅमिन्स इत्यादी गोष्टींचा वापर करून. दुसरा भाग येतो, आपण त्याला टेक्निकल टर्म्समध्ये MET म्हणजे मोटिवेशनल एनहान्समेंट थेरपी असं म्हणतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पेशंटचे डेली काउन्सिलिंग सेशन्स घेतो, ज्याच्यामध्ये आपण त्यांना दारूमुळे झालेलं त्यांचं नुकसान, दारू सोडण्याचे फायदे ह्याच्याबद्दल रोज रोज बोलून त्यांना आपण दारू सोडण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये जागृत करतो. आणि तिसरा भाग म्हणजे जेव्हा ह्या 2 फेजेस कम्प्लीट होतात, तेव्हा येते मेंटेनन्स फेज. म्हणजे एकदा समजा त्याच्या शरीरातली दारू गेली आहे, त्याची इच्छा जागृत झाली आहे सोडण्याची, तेव्हा गोळ्यांच्या औषधींच्या मदतीने त्या पेशंटला तलब लागू नये म्हणून आपण त्यांची ट्रीटमेंट सुरू करतो. आणि जर ही ट्रीटमेंट रेग्युलरली 5 ते 6 महिने घेतले तर दारू सोडणे पूर्णपणे शक्य आहे, हे आम्ही आत्तापर्यंत बरीच उदाहरणं बघितलेली आहेत. आपण विचार करा की व्यसन सोडण्यासाठी व्यसन मुक्ती केंद्रामध्ये यायची काय गरज आहे. तर मी परत हेच म्हणेन की हा एक आजार आहे आणि त्यासाठी आपल्याला तज्ज्ञांची मदत घेणं खूप गरजेचं आहे. आणि व्यसन मुक्ती होणं शक्य आहे का, हा दुसरा खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला प्रश्न आहे. नक्की शक्य आहे, फक्त आपल्याला कधी गरज आहे मदतीची हे आपण ओळखणं, वेळेवर मदत घ्यायला येणं आणि त्याच्यानंतर ती मदत घेणं कंटिन्यू करणं, एवढंच सहकार्य पेशंट किंवा पेशंटच्या नातेवाईकांकडून अपेक्षित आहे. आता आपल्या संकल्प व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काय काय आहे? आपल्या केंद्रामध्ये क्वालिफाईड डॉक्टर्सची टीम आहे, जी 24 तास तुमच्या सहकार्यासाठी इथे अवेलेबल असते. आपल्याकडे डेली काउन्सिलिंग सेशनसाठी समुपदेशक अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर सगळ्या औषधी आपण नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवरती अगदीच माफक दरामध्ये उपलब्ध करून देतो. तुम्ही इथून ॲडमिशन नंतर डिस्चार्ज घेऊन गेल्यानंतरही तेवढ्याच कमी पैशामध्ये त्या औषधी आपण उपलब्ध तुम्हाला करत राहतो. सो हे सगळं आमच्याकडे उपलब्ध आहे. मी असंच आवाहन करेन की आपण स्वतः किंवा आपल्या आसपासचं कोणी, आपल्या परिवारातलं कोणी व्यसनाने पीडित असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील संकल्प व्यसनमुक्ती केंद्राला भेट द्यावी. आमचा हेल्पलाईन क्रमांक 24 तास
अवेलेबल असतो त्याला तुम्ही कधीही कॉल करू शकता. तो आहे 9307622692. धन्यवाद.